जी क्रिया आहे ब्लड क्लॉटिंग प्रोसेस ती अफेक्ट होते म्हणून त्याला ब्लिडिंग डिसऑर्डर असं म्हणतो तर हिमोफिलिया ए हा ब्लड क्लॉटिंग फॅक्टर एटमुळे होतो जर बॉ आपल्या बॉडीमध्ये ब्लड क्लॉटिंग फॅक्टर एट कमी असेल किंवा तयार होत नसेल तर हिमोफिलिया ए होईल आणि जर आपल्या बॉडीमध्ये ब्लड क्लॉटिंग फॅक्टर नाईन हा कमी प्रमाणात किंवा तयारच होत नसेल तर आपल्याला होणं हिमोफिलिया बी ओके ए आणि बीमध्ये लक्षात ठेवायचं एटमुळे आणि बी नाईनमुळे होतो विदाउट इनफ फॅक्टर नाईन द ब्लड कॅन नॉट क्लॉट प्रॉपरली टू कंट्रोल ब्लिडिंग जर आपल्या बॉडीमध्ये इनफ सफिशियंट अमाऊंटमध्ये फॅक्टर नाईन तयार होत नसेल तर आपली बॉडी ब्लड क्लॉटिंग प्रोसेस विद इन टाईम कंप्लीट करू शकत नाही टायमाच्या आत पूर्ण होणार नाही आणि टायमाच्या आत जर ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम झाली नाही ब्लड क्लॉट झालं नाही तर एक्सेस ऑफ ब्लड हे वाहून जातं ब्लड लॉस होतो हिमोफिलिया बी इज कॉज बाय इनहेरिटेड एक्स लिंक्ड रेसेसिव्ह ट्रेट आणि हिमोफिलिया बी हा काय आहे हा इनहेरिटेड आहे अनुवंशिक आहे एक्स लिंक्ड आहे एक्स क्रोमोझोममुळे होतो ठीक आहे एक्स क्रोमोझोमवर याचा जीन प्रेझेंट असणार आहे ओके आणि हा रेसेसिव्ह आहे रेसेसिव्ह म्हणजे जेव्हा तो सिंगल प्रेझेंट असेल तेव्हा रेसेसिव हेड्रोझायगसमध्ये असेल तेव्हा रेसेसिव हेड्रोझायगस म्हणजे काय आपण मागच्या वेळेससुद्धा बघितलं की फिमेलमध्ये आणि मेलमध्ये फिमेलमध्ये एक्स एक्स क्रमो क्रोमोझोम असतात सेक्स क्रोमोझोम आणि मेलमध्ये सेक्स क्रोमोझोम असतील एक्स वाय तर जर आपण एक्स क्रोमोझोम कन्सिडर केलं तर या ठिकाणी हे होमोजायगस कंडिशन आहे म्हणजे दोघं क्रोमोझोम हे दोघं सेक्स क्रोमोझम हे एक्स आहेत म्हणून हे होमो होमो मिन्स सेम आणि एक्स वाय म्हणजे काय एक्स वाय जर असतील तर आपण त्याला म्हणू हेटेरो हेटेरो मीन्स डिफरंट ओके होमो मीन्स सेम हेटरोन्स डिफरंट होमो असेल तर डॉमिनंट कंडिशन असेल आणि हेटेरो असेल वेगवेगळे क्रोमोझम असतील तर हेटेरो आणि ती असेल रेसेसिव्ह ट्रेट ओके तर या ठिकाणी हिमोफिलिया बी हा इनहेरिटेड आहे आणि एक्स लिंक्ड आहे आणि तो आहे रेसेसिव ट्रेड म्हणजे जेव्हा एक्स हा एकटा प्रेझेट असेल आणि त्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर नाईनचा जीन जर अफेक्टेड असेल डॅमेज असेल किंवा फॉल्टी असेल तरच हा होईल म्हणजे हा मेलला होऊ शकतो हो, फिमेलला नाही फिमेलला काय हो का नाही होऊ शकत कारण की हा फक्त रेसेसिव कंडिशनमध्ये एक्सप्रेस होतो मेलमध्ये रेसेसिव असतात एकसेसिव रेसे कंडिशन असते फक्त एक एक्स प्रेझेंट आहे आणि दुसरा आहे वाय फिमेलमध्ये होमो कंडिशन आहे होमोजा होमोजायगस कंडिशन ओके म्हणून या ठिकाणी तो एक्सप्रेस होणार नाही त्याचंही रिझन आहे या ठिकाणी जर हा एक एक्स हा अफेक्टेड असेल आणि दुसरा एक्स हेल्दी असणार तर हा दुसरा एक्स हा काय करतो हेल्दी प्रोटीन तयार करतो म्हणजे तो तयार करणार हा हेल्दी क्रोमोझोम तयार करणार एक्स क्रोमोझोम फॅक्टर नाईन हा जर तयार करत नसेल तरी तर म्हणून या फिमेलला हिमोफिलिया बी होणार नाही पण मेलला होऊ शकते कारण की त्याच्यात एकच एक्स आहे आणि हात जर अफेक्टेड असेल तर तो फॅक्टर नाईन तयार करणार नाही आणि याला होणार मेलला होणार हिमोफिलिया पी ओके तर अशा प्रकारे मेल या ठिकाणी अफेक्ट होतात ॲज कम्पेअर टू फिमेल फिमेल्स हॅव टू कॉपीज ऑफ एक्स ज्या प्रकारे आपण बघितलं फिमेलला दोन फिमेलकडे दोन कॉपी असते एक्स क्रोमोझोमची एफ द फॅक्टर नाईन जीन ऑन एक्स क्रोमोझोम डज नॉट वर्क दोघांपैकी एका क्रोमोझोमवरचा जर फॅक्टर नाईन जीन एक्सप्रेस होत नसेल काम करत नसेल तर द जीन ऑन द अदर क्रोमोझोम तो जीन दुसऱ्या क्रोमोझोमवरचा त्याचंही काम करतो आणि त्या फिमेलमध्ये फॅक्टर नाईन हा प्रॉपर अमाऊंटमध्ये तयार होतो म्हणून ती फिमेल बी बीमध्ये सफर होणार नाही पण मेलमध्ये काय होणार मेल का हॅव ओनली वन एक्स क्रोमोझोम फक्त एकच एक्स क्रोमोजोम असतो मेलमध्ये ओके okay, एक 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 एक्स आणि वाय एकच एक्स आहे इफ द फॅक्टर नाईन जीन एज मिसिंग ऑन बॉयज एक्स बॉन बॉईज एक्सक्रोमोजोम जर बॉयच्या मेलच्या एक्सक्रोमोजोमवरचा फॅक्टर नाईनचा जीन मिसिंग असेल किंवा फॉल्टी असेल तर तो बॉय हा फॅक्टर नाईन तयार करू शकत नाही आणि म्हणून त्याला हिमोफिलिया होईल म्हणून या बॉयला हिमोफिलिया होईल कारण की त्याच्याकडे एकच क्रोमोजोम आहे हे वेल हॅव हिमोफिलिया बी आणि अशा प्रकारे त्याच्याकडे त्याला असेल हिमोफिलिया बी फॉर दिस रिझन मोस्ट पीपल विथ हिमोफिलिया बी आर मेल आणि अशाच अशामुळे रेसेसिव्ह कंडिशनमध्ये एक्सप्रेस झाल्यामुळे काय होता हा फक्त मेलमध्ये बघायला मिळणार इफ इफ अ वुमन हॅज अ डिफेक्टिव्ह फॅक्टर नाईन जीन जर फिमेलमध्ये डिफेक्टिव्ह फॅक्टर असेल जीन नाईनचा तर काय होऊ शकतं शी इज कन्सिडर ॲज अ कॅरियर ती कॅरियर म्हणून कन्सिडर केली जाईल कॅरियर म्हणजे वाहून घेऊन जाणारी ती पेशंट बनणार नाही कारण की तिच्याकडे दुसरा हेल्दी जीन असेल दुसरा एक्सक्रोमोजम हेल्दी असेल तर ती फक्त कॅरियर ॲक्ट कॅरियर म्हणून ॲक्ट होईल पेशंट होणार नाही तिला हेमोफिलिया होणार नाही दिस मेन्स द डिफेक्टिव्ह जीन कॅन बी पास डाउन टू हर चिल्ड्रेन मग याच्यावरून आपण काय सांगू शकतो की डिफेक्टिव्ह जीन हा मेल फिमेलमुळे त्याच्या ऑफस्प्रिंगमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो ज्या प्रकारे आपण आधी हा टेबल बघितला आहे फिमेलमध्ये आपण एक डिफेक्टिव्ह जीन दाखवला होता एक्स क्रोमोझोमवर ज्या त्याच्या ऑफस्प्रिंगमध्ये या फिमेलच्या ऑफस्प्रिंगमध्ये जर हा गेला या ठिकाणी आपण गर्ल कंडिशन घेतली आणि बॉयची कंडिशन घेतली एक्स एक्स आणि एक्स वाय एक्स एक्स तर गर्ल आणि डिफेक्टिव्ह जीन आहे त्या गर्लमध्ये पण दुसरा हेल्दी आहे म्हणून हिला हिमोफिलिया होणार नाही ही फक्त कॅरियर म्हणून ॲक्ट होईल पण मेलमध्ये काय होणार मेलमध्ये एकच क्रोमोझोम एकच एक्स क्रोमोझोम असतो जर याच्यावरच तो प्रोटीन तयार झाला नाही फॅक्टर नाईन तयार झाला नाही तर याला हिमोफिलिया होईल याच्यामध्ये डिफेक्टिव्ह क्रोमोझोम आहे तर या बॉयमध्ये हिमोफिलिया बी आपल्याला बघायला मिळेल हा चार्ट ए सा बी कॉमन है दोगे सेम चार्ट अपन यूज करता ओके द बॉय बॉर्न विथ सच वुमन हैव फिफ्टी पर्से चांस ऑफ हैविंग हिमोफिलि बी आज जर मुलगा पन्नास टे चांस है कि हिमोफिलि बी कारण होने दोन बॉय है एक बॉय है हेल्दी दूसरा बॉय है अफेक्टेड मजे पन्नास टक्के चान्स आहे की हेल्दी बॉय होईल आणि पन्नास टक्के चान्स आहे की हिमोफिलिया असलेला बॉय होईल ओके okay, फिफ्टी पर्सेंट चान्सेस दे आर डॉटर आणि मुलींसोबतही सेम की पन्नास टक्के चान्स आहे की ती हेल्दी असेल आणि पन्नास टक्के चान्स आहे की ती असेल मुलगी असेल कॅरियर मुलीच्या पण दोन कंडिशन आपण या ठिकाणी बघितल्या हेल्दी गर्ल आणि कॅरियर गर्ल ओके गर। okay, तर अशा प्रकारे पन्नास पन्नास टक्के चान्सेस असतो डायग्नोसिस कसं करू शकतो आपण हिमोफिलिया बीचा फॅक्टर नाईन टेस्ट आपण करू शकतो फॅक्टर नाईन टेस्टमध्ये आपल्या ब्लडमधला क्लॉटिंग फॅक्टर नाईन जो असतो त्याची क्वांटिटी त्याची लेवल चेक केली जाते त्याची तो नॉर्मल uh, लेवलमध्ये आहे की नाही ते चेक केलं जातं या टेस्टनुसार हे प्रूव्ह केलं जातं जर आपल्याला याच्यावर ट्रीटमेंट करायची असेल तर जी ट्रीटमेंट आपण हिमोफिलिया एसाठी यूज केली होती तीच ट्रीटमेंट आपण हिमोफिलिया बीसाठी यूज करू शकतो डिफरन्स काय असणार हिमोफिलिया हिमोफिलिया एमध्ये फॅक्टर एट होता तर हिमोफिलिया बीमध्ये काय होणार फॅक्टर 9 होईल आपण हा आर्टिफिशली त्या पेशंटच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करू <coughs> ओके हा प्लाझ्मा डिराईव्ह पण असू शकतो आणि रिकॉम्बिनंट पण असू शकतो असू शकतो आपण आपण एमध्ये बघितला आहे त्याच प्रकारे सेम ओके okay, तर अशा प्रकारे हा आहे हिमोफिलिया बी